गणपतये नमः, ओम गंगणपतये नमः, ओम गंगणपतये नमः। आर्या कुठे आतास तू? केव्हाची वाट बघते मी तुझी अर्जुन? का बघतोस तू माझ्याशी असं? बोल अर्जुन बोल। एक मिनिट, अर्जुन नाही मी रोहित, सॉरी माझ्या लक्षात नाही आलं। नाही इट्स ओके। कुठे गेला होतास तू ते मी तुला नंतर सांगतो, त्याआधी मला तुला काही महत्वाचं सांगायचंय। मला एक गोष्ट कळली आर्या। काय? तुझ्या आजूबाजूच्या लोकांवर तुझा खूप विश्वास आहे, हा तुझा चांगुलपण आहे, पण आता डोळे उघडे ठेवून आजूबाजूच्या लोकांकडे पाहायला शिक। म्हणजे काय म्हणायचंय तुला? आर्या, अर्जुनला गायब करण्यामागे तुझ्या जवळच्या माणसांचा हात आहे। नमस्कार विश्वकुमारजी। नमस्कार बहिणी। नमस्कार। बोला तुम्ही इथे कसे? मला तुमच्याशी थोडस बोलायचं। मी ऑफिशियल गोष्टी घरात करत नसतो, ऑफिसला येऊन भेटा। नाही ऑफिशियल गोष्टी नाहीच बोलायच्यात मला, काही पर्सनल गोष्टी बोलायच्या। दादाने तुला किडनॅप केलं होतं? हो। अरे पण दादा तुला का किडनॅप करेल? त्याचा तुझा काय वैर आहे? त्याचा माझं काय वैर आहे हे माहिती नाही, पण तू त्याची बहीण आहेस एवढंच कारण पुरेस आहे त्याच्यासाठी। हे बघ, तू जसं समजतेस तसं तोही मला वाईटच समजतोय ग। या जगात कोणाचं भलं करायला जाऊच नाही, चोर सोडून संन्याशाला फाशी अशीच अवस्था आहे। बोला काय बोलायचं तुम्हाला? काय साहेब, एखादं डिपार्टमेंट बदनाम व्हायला एखादा वाईट माणूस सुद्धा पुरतो। तुम्ही सांगणाऱ्या गोष्टीचा आणि या सगळ्याचा काही संबंध नसेल तर आपण पुढचं बोलू। नाही अहो, संबंध आहे म्हणूनच सांगतोय ना साहेब। एक मुलगी आहे, इथून सांगतो मला खूप आवडली ती आणि माझं मनापासून प्रेमही आहे तिच्यावरती। मग मी हे सगळं तुम्हाला सांगतोय ह्याचं कारण म्हणजे ती मुलगी तुमची बहीण आहे आर्या। धनंजय भोसले, माझ्या बहिणीचं नाव घ्यायची हिंमत कशी झाली तुझी? एक मिनिट हे बघा, रिलॅक्स साहेब। अहो मी तुमच्या बहिणीच्या आबरूवरती घाला घातलेला नाहीये, मी तिचा हात मागतोय रीत सर, प्लीज द्या मला हात। तो तोडून टाकीन हात तो। खूप मोठी चूक केली असतो, खूप मोठी चूक केली असतो। बरीच माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि रोहित सारखी तर कित्येक, पण सगळेच आपल्यासाठी एवढं करत नाही। खरंच देवाने याला माझी मदत करायला पाठवलं असेल, पण जिथे आपल्याच माणसांनी अपेक्षा भंग केला असेल तिथे परक्या व्यक्तीवरती एवढा सहजासहजी विश्वास कसा ठेवायचा? रोहित सर। अरे तुम्ही हे काय? सीताफळाची बासुंदी। अरे सीताफळाची बासुंदी फार आवडते मला। म्हणूनच तर आणली ना सर। पण मी आता नाही खाऊ शकत, मला खावीशी नाही वाटत यात। असं कसं चालेल बरं? असं नाही, तुम्ही थोडी तरी घ्यायलाच हवी। अहो किती प्रेमाने बनवले तुमच्यासाठी मी। नाही थँक्स त्याच्यासाठी, पण मला आत्ता नकोय सर, थोडीशी चाकू। अरे प्लीज तुम्ही काय आडेवेडे घेऊच नका सर। हा घ्या चमचा आणि ही तुमची स्पेशल सीताफळाची बासुंदी घ्या घ्या। एक इसीलिए काय साहेब आज जाम कुछ दिसत आहे। इसीलिए अम्मी ने तेरे मुझे चाय। एक मोठ काम करून आलोय आज। असं कोणतं काम? लग्नाचा विचार करतोय। काय मग मुलगी हेरली की नाही? हा हेरले ना। कोण आहे ती नशीबवान? आर्या यांनी होकार दिला की ती आर्या माझी बायको होणार, आणि एकदा का ती माप ओलांडून ह्या घरात आली की माझ्यावरती हात उचलण्याची किंमत ती आयुष्यभर फेडत राहील। इथून सांगतो जगताला।